आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एवढ्यात माझे ना कपडे सुकत घालून झाले असते. हा काय गप रवायचा नाही, सारखा फोन करतो. फोन नाही उचलला तर मग पोलिसात घेऊन येत. हॅलो, हा रमणीक बाय. फोन मेरा नाही तो अजून. मला वाटलं फोन उचलत नाही म्हणजे पोचला जगात. नाही असा मी अजून. हो छोड, बंदोबस्त हुआ क्या नाही पैसो का? नाही, पण काळजी करू नका. मी तुमका सांगलंय ना, तुमचे सगळे पैसे मिळतले, मगे मिळतले. मका जरा अडचण असा, पण मका मुदत द्या, मी तुमचे सगळे पैसे देतो. काही एक बाकी ठेवचो नाही. मका या टायमाक जरा समजून घ्या. हा ए, तुझी नाटक बंद करा. तू खर गिरवी ठेव, नाही तर स्वतःला गिरवी ठेव. माझे पैसे ताबडतोब मला हवे. मालकानो, माका घरक जाऊक देवा ना. सर ये सर, ये ये वर वर घरक जाऊ. अरे अप्पी, ये 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 मित्रा, ये बस 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 बस
बस बस बस बस झाला 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 अरे बस बसून बोल बोल मी तुका पैशाची व्यवस्था करूक सांगितलंय झाली ना दास सांगू केलंय खोटालो हां सांग सांग माझ्याकडून एवढ्या पैशांची व्यवस्था नाही होची आणि तुम्ही तो प्लॉट रिकामा करू सांगलेला आहे ना त्याका पण थोडं वेळ लागतो म्हणजे तुका काय एक जमलेलं नाही माझं जीव जरी गेलो ना तरी तुका काय फरक पडूच नाही कोतानू कोतानू असं कित्याक म्हणतास मी तुमच्यासाठी एक दुसरो मार्ग शोधलो सांगू कसलो वकारेवालो दामू अण्णा खबर त्याच काय मग तो परोपकारी माणूस हो तुम्ही तुमची अडचण सांगशाल ना तर तो तुमका कमी व्याजात पैसे देतलो आणि तुमची अडचण आता तरी थांबतली ना अप्पे तू काय बोलतस ना तुका तरी कळत रे अरे गावचं खोत असा मी खोत माका भीक मागूक सांगतस हा भिकारी समजतस माका अरे आजवर मी लोकांना पैसे दिले व्याजाने आता मी व्याजाने पैसे घेऊन लोकांकडून परत जर ह्या बोललास ना तर जीभ हासिडीन तुझी मी तुका मित्र म्हणून पैशाची मदत मागेन तू माका व्याजाचा मार्ग दाखवतस वळ नको येतय मी येतय अपे अपे दहा लाख मागा किल्लो खोत माझ्याकडे माझ्याकडे इल्लो पण मी काय कच्चा गुरु तो चलो ना मी त्याला सांगलंय हे बघ तुका 10 लाख हवे असतील तर काहीतरी घाण ठेवचा लागा म्हणून तो तुझ्याकडे इलो आसात आसात पण माझ्याकडे एक रकमी 10 लाख इलेत खैसू तुका सांगत दादा पारबाच्या घराचं व्यवहार फसलो थैसून त्याचं उतरतो काळ सुरू झालं समाजला पण त्या घराचं व्यवहार तूच केलास मग हळू बोल हळू बोल भीतींका पण कान असत दादा पारबाच्या घराचं व्यवहार करून दिलं पण कोणा वांगडा दादाच्या पोरा वांगडा त्याचा पण खोतान माका काय देऊक नाय या म्हटलंय मारा दे जाऊन दे त्याचा मग भला होता मा होऊन दे असो पण खोतान त्या प्रॉपर्टीचो खायच्या तरी बाहेरच्या पार्टी वांगडा व्यवहार केल्या माका काही एक सांगत नाय आणि त्या व्यवहारात तो फसलो हा या ऐकलंय ती पार्टी 2 नंबर वाली हा डेंजरस तू नेमको कशासाठी लस ता सांग रे